नको गुलामे न चाकरी विज्ञानातून पिके भागरी नको गुलामी नको चा करी, विद्ञाना तुन पीके भाग करी, नशिब स्वताचे खडवत नेई, करता शेत करी, करता शेत करी, करता शेत करी रामराम मंडळी करता शेतकरीच्या ह्या पहिल्या तपात म्हणजे बाराव्या भागात तुमच्या सर्वांचं स्वागत आता काय लय भारी होत चाललंय वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करायला मिळायला लागल्या भूमिका वाटवायला मिळायला लागल्या आता तसं एकच माणूस पण वेगवेगळं जगणं जगायला मिळायला लागलंय ना आपल्याला म्हणजे मोठी गोष्ट आहे आणि म्हणते ना गरज शोधाची जन्नी शोध गरजाची जेन्नी काहीतरी आहे पण असं कन्फ्युज काहीतरी आहे त्याच्यात असा आणि असं स्वतः स्वतः माणसं लय वेगवेगळ्या ताराताराचे भेटले आता तुम्हाला माहितीये गाव म्हणलं तर कशी असते तर वेगवेगळ्या ताराची माणसं पण गुरुजीनं जसं सांगितल्यावर आपण करायचं ना की चला घरून काहीतरी आणा म्हणलं की त्याच वस्तू घेऊन यायचो तसे आता दोन माणसं आणून ठेवलेत दोन खांब आपल्याला ते चार खांबी तंबू उभा करायचा आहे ना हा तर चला आता एक खांब तर घेऊन निघालोच आहे बघू गुरुजी कुठं वापरितेत गुरुजी राम, राम 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 बरो राम बरोबर आहे दोन खांब आपले झाले आणि हो। दोन खांब आपल्याला बघायचे हो, आणि तू म्हणालस तस की तप हो। म्हणजे बारावा एपिसोड हो बारावा एपिसोड म्हणजे असंच असतं ना आपलं की तू एपिसोड सांगायचा आणि मग त्याचा अर्थ मी सांगायचा हो, हो, हो। आता आपण शब्द वापरला तप म्हणजे कसं आहे गुरुजी आम्हाला विद्यार्थ्याला पडणारे प्रश्न आम्ही प्रश्न मांडायचे तुम्ही त्याचे उत्तर द्यायच तर तप म्हणजे बारा हो। असं आपण म्हणतो बारा वर्ष हो। तर तप ह्याचा अर्थ म्हणजे आपल्याला माहितीये तपश्चर्याप्चर्या पण तप ह्याचा अर्थ काय तर तप ह्याचा अर्थ आहे की स्वतःच्या विकासाकडे घेऊन जाण्याचे जे सगळे प्रयत्न असतात ना त्यालाच मुळी तपस असं म्हटलेलं हा म्हणजे तप हा शब्द त्याच्यातून आला आणि जस माणसा एकंदर त्याच व्यक्तित्व हे विकसित होत तशी तपाची व्याख्या सुद्धा बदलत जाते आणि म्हणून ज्ञानासाठी करायचं जे तप आहे ते सगळ्यात उच्च मानलेलं आहे आणि आपण इकडे सगळेजण ज्ञान आणि ज्ञानातून विकास याच्यासाठीच जमलेलो आणि त्यासाठी आपण बघतो की सेल्फ बिलीफ मानस प्रतिमा स्वतःचा स्वतःबद्दलचा दृष्टिकोन हा किती महत्वाचा आहे हम्म तर हा तुझ्याकडे एक नाणं आहे का रे कॉइन कॉइन म्हणजे हा, हा, हा सर काय माणसं शोध शोधायला गेल ना तर वाटाण पाडल्यावर एक सापडले हे कॉइन का आठवलं सांग तुला नाण मला सांग या नाण्याला किती बाजू आहेत आता सगळ्यांना माहिती आहे सर नाण्याला दोन बाजू असतात असं म्हणतात ना असं हो। म्हणतात हो। की पण ते खरं आहे का बघू आपण बघा म्हणजे तुम्ही शंका उपस्थित केली म्हणल्यावर काहीतरी गोंधळ असणार आपल्याला गोंधळ काढून टाकायचा नाण्याला ह्या हो। दोन बाजू आहेतच पण नाण जे उभं राहतं की नाही ती तिसरी बाजू आहे मग हम्म आपण नेहमी काय म्हणालो की एका बाजूला तारक दृष्टिकोन आहे एका बाजूला मारक दृष्टिकोन आहे म्हणजे विवेक एका बाजूला आहे अविवेक दुसऱ्या बाजूला आहे प्रत्येक माणसामध्ये अविवेकी अविवेकी विचार आहेत विवेकी, विवेकी विचार आहेत पण ह्या दोघांना सांधणारा हम्म किंवा सांधणारी जी कि तिसरी बाजू आहे ना ती या सेल्फ बिलीफची म्हणजे ही बाजू जर छान असेल ना तर हे नाणं उभं राहू शकतो हा आत्तापर्यंत असं उभं राहिलेलं नाणं मी एकदाच बघितलंय शोलेमध्ये सिनेमामध्ये <laughs> <laughs> पण आपल्या आप म्हणे सर पण तिथं पण गोंधळ होता दोन्ही दोन्ही बाजू एकच होत्या तिथं करेक्ट हा हा पण म्हणजे छाप आणि काटा असं नसतोच ते एकच असतं तिकडे तो, तो, पण आपल्याकडे छाप काटा आहे एका बाजूला विवेक आहे एका बाजूला अविवेक आहे आणि त्यांना बॅलन्स करणारी ही जी तिसरी बाजू आहे ती या आपल्या सेल्फ बिलीफची आहे बरोबर आता ह्या सेल्फ बिलीफ मध्ये आपण म्हणालो तसे चार खांब आहेत त्याच्यातले आपण बघितले पहिला पॅसिव पैसी। म्हणजे तटस्थ दुसरा सबमिसिव्ह म्हणजे भिडस्त आता आपल्याला तिसऱ्या पाहुण्याला भेटायचंय तर तिसरा पाहुणा तू आणलाच आहे वेटिंग मध्ये आणि गमतच आहे तुझ्यासारखा जो कलाकार आहे त्याच्या मनातल्या वेटिंग मध्ये कॅरेक्टर्सची गर्दीच असते तेव्हा आता हा जो आपला तिसरा पाहुणा आहे हा नेमका कसा आहे हम्म ते आता आपण बघूया oh, oh, चला सुरुवात करूया आपण yes. तुझा पाहुण्याच्या रोलमध्ये आणि मी जातो तुझा इंटरव्ह्यू घेणाऱ्या नागरिकाच्या रोल, oh. नागरिका रोल yes, <laughs> नमस्कार सर नमस्कार शून्य मतदार म्हणून तुमच्याशी बातचीत करायची आहे या निवडणुकीला सरपंच पदाच्या निवडणुकीला आपल्या गावामध्ये उभा राहण्याचा तुम्ही निर्णय घेतलात oh. का बर खर तर मी एक शेतकरी आहे आणि प्रयोगशील शेतकरी म्हणून या पंचकृषीमध्ये म्हणजे आमचं खूप मोठं सर्कल आहे शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग केले आणि शेतीला एका लेवलवर घेऊन जाण्यात मला यश आलंय खऱ्या अर्थान तसंच खूप जणांची अशी इच्छा होती की मग हे जे प्रयोग आहेत आणि हे जे काही वेगळे पण आहे तर हे जर गावाच्या बाबतीत जर तुला करता आलं तर ते तू बघ आणि आमचं गाव खूप चांगलं आहे तशा याच्यामध्ये म्हणजे शेती ज्या वेळेसपासून करायला सुरुवात झालेली आहे तर पासून गावामध्ये चांगला विचार करण्याची पण एक म्हणजे काय म्हणायचे त्याला साखळी तयार झाली लिंक तयार झाली खूप चांगला विचार करणारी लोक आणि नवी युवा पिढी आमच्या गावामध्ये आहे त्या सगळ्यांचं म्हणणं आलं की आपण आपल्या शेतीसाठीच नाही तर गावासाठी ही वेळ दिला पाहिजे आणि संविधानानं तसा आपल्याला अधिकारही दिलेला आहे की आपण निवडणूक लढवू शकतो आणि आपण या गावचा कारभार करू शकतो आणि एवढं ह्याच्यामुळे आता तिकडचं व्यवस्थित सेटल आहे आता काहीतरी घराच्या आणि पण बाहेर पडून बघितलं पाहिजे म्हणून या निवडणुकीसाठी मी उभा आहे उभा वह, आहात उभे आहात जर तुम्ही निवडून आलात तर शेती सोडून म्हणजे शेतीमध्ये तर तुम्ही प्रयोगशील आहातच ते तर लोकांपर्यंत पोचवालच पण शेती सोडून या गावाचे जे प्रश्न आहेत त्या बाबतीत काय करावं असं तुमच्या मनात आहे खर तर म्हणजे या शेतीच्या निमित्तानं वेगवेगळ्या ठिकाणी -वे -वे जेवढे आम्ही गेलो पाहायला त्यावेळेस आम्हाला वेगवेगळी गावं पण पाहण्यात आली अभ्यासायला पण मिळाली आणि खूप साऱ्या गावांचा अभ्यास असा केला की अशी काही आदर्श गावं पण आहेत म्हणजे त्यांची शिवारही प्रयोगशील आहे शेतीशी संबंधित आणि गावही आदर्श आहेत तर मला असं वाटलं की असे काही तिकडचे काही मॉडेल आहेत की जे आपल्या गावामध्ये पण आपण राबवू शकतो आणि तसे आमची खूप मित्राची एक मोठी टीम आहे हो आणि जे की आम्ही शिवारही पाहतो आणि गावही पाहतो तर त्यांची जी वेगवेगळ्या गावाची जी, जी मॉडेल्स आहेत तर ती मॉडेल्स काही प्रमाणात एकत्र करू आम्ही आमचं एक नवं मॉडेल तयार करण्याचा प्रयत्न केला अर्थात ते आता सध्या नुसते आमच्या कागदावरच आहे जर लोकांनी संधी दिली तर ते कागदावरचं जे मॉडेल आहे तर ते आम्ही गावामध्ये प्रत्यक्षात उतरवणार आहोत वा छानच ह्या निमित्ताने गावाबरोबर काम करता करता सरपंच पद ही एक पहिली पायरी मानली तर तुमच्या पुढच्या महत्वाकांक्षा काय आहेत अ तर महत्वाकांक्षा ही खरं तर कामात आहे म्हणजे काम, काम करण्याची जी हाव असते आपल्याला की काही माणसं खूप काम जित जित तीध तीध काम असू असतात कामातच आनंद मिळतो तर काम करण्याची जिथं जिथं संधी मिळेल तिथं तिथं आपण काम करायला उत्सुक असतो आणि मला वाटतं की या पदापेक्षा ह्याच्यापेक्षा हे काम महत्वाचं आहे लोकांना ते काम करण्याची पात्रता जिथे जिथे वाटेल तिथं तिथं काम कर करायला आम्ही तयार असू अर्थात पहिलं तर हे गाव आहे म्हणजे जसं शेतीत प्रगती केली म्हणून गावाला असं वाटलं की यांनी गावाच्या पण राजकारणात येऊन गावाच पण काहीतरी भलं करावं हा भलं अशा अर्थानं की काहीतरी प्रयोग करावेत आणि आपलं गाव मुख्य नकाशावर आलं पाहिजे जर मला असं वाटतं की जर समजा शेतीसारखंच डेव्हलप गाव जर झालं तर कदाचित मग असं वाटलं की लोकांना बाहेरच्या की थोडस वेगळ्या आपल्या सर्कलच्या परिगामध्ये यावं म्हणजे पंचायत समिती असेल तर उद्या भविष्यामध्ये गावाचं मॉडेल जर नीट डेव्हलप झालं तर मी पंचायत समिती जिल्हा परिषद विधानसभा अगदी प्रत्येक स्टेपवरती काम करण्याचा प्रयत्न करेल मला म्हणजे पदापेक्षा सेवा ही महत्वाची वाटते आपण कुठे आहोत कुठल्या पदावर आहोत त्यापेक्षा तुम्ही काम काय करता हे खूप महत्वाचं आहे अगदी खरे समजा तुम्ही या निवडणुकीमध्ये यशस्वी ठरला नाहीत तर खर तर असं होणार नाही कारण संबंध गावाने मिळून म्हणजे आजच्या घडीला तर तुम्हाला सांगतो की म्हणजे जे विरोधक आहेत ते सुद्धा येऊन सांगतायत की भाऊ तुम्हीच पात्र आहात खरं तर पण काय असं असं की प्रोटोकॉलनुसार त्यांच्या पार्टीच्या प्रोटोकॉलनुसार त्यांना प्रोटोकॉल उमेदवार देणं गरजेचं असतं म्हणून त्यांनी ते दिलेले आहेत मला विश्वास आहे की मी निवडून येईलच पण जरी नाही आलो तरी मी आहे त्याच्यापेक्षा खाली कधी जाणार नाही म्हणजे माझी जी काही शेतीवाडी जे आहे डेव्हलपमेंट ती हे करणारे माझा जो अभ्यास आहे आता पण जे आहेत ते माझे आहेत ज्यांनी आम्ही सोबतच हे मॉडेल हे केलेलं आहे म्हणजे करण्याचं त्यांना करून होतं तर हे मॉडेल आम्ही त्यांना देऊ कदाचित आमच्या अनुभवाचा त्या ज्ञानाचा उपयोग ते तिथे करून घेऊ शकतात शेवटी गाव महत्वाचं आहे पार्टीपेक्षा बरोबर हो आता समजा या सगळ्यामध्ये तुम्ही निवडून आलात आणि जो तुमच्या विरोधात उभा राहिला होता तो तुम्ही म्हणाला तसं तुमचाच एक मित्र आहे आणि तो तुम्हाला बाजारात भेटला तर आ, मला असं वाटतं की म्हणजे मी निवडून आल्याचा आनंद खर तर त्याला जास्त होईल <laughs> हो कारण मागच्या पंचवार्षिकलाही त्यानं खूप आग्रह केला होता की तू उभा राहा म्हणून तर मी त्यावेळेस नाही कारण माझे काही प्रोजेक्ट शेतीशी संबंधित चालू होते त्यावेळेस <laughs> मी ते नाकारलं आता यावेळेस तो अगोदर बाशिंग बांधून बसला तिकडचं <laughs> आणि मलाही इकडून सगळ्यांनी तसा सपोर्ट केला तर त्याला तो फॉर्म वापस घेता नाही आला काही तांत्रिक अडचणीमुळे मला नाही वाटत की म्हणजे तो माझा विरोध तसा आहे काही दुश्मन वगैरे नाही <laughs> सध्या तो विरोधक आहे पण आम्ही तसे विचारांनाही विरोधक नाही <laughs> म्हणजे आम्ही समविचारी माणसं आहोत <laughs> तर मा, निश्चित मला नाही वाटत की असं काही त्याच्या मनावर त्याचा काही विपरीत परिणाम होईल कारण कालही भेटला होता मला तो तर आम्ही पहिले जसे होतो तसेच हा अगदी तसेच वा वा, वा। म्हणजे जरी भूमिका बदलली तरी सुद्धा गावच्या सगळ्या लोकांच्या बरोबर असणारं तुमचं नातं आहे ते काही बदलणार नाही असं तुम्हाला म्हणायचं हो से? हो म्हणजे पद ही तात्कालिक असतात ही कायमस्वरूपी असतात एखादा आमदार असेल तर तो माझी होऊ शकतो म्हणजे मुलगा कधी माझी होणार नाही भाऊ कधी माझी होतो का हा माझा माझी भाऊ आहे असं काही नसतं त्यामुळे जी नाती येतं गावाशी संबंधित आमची ही नाती तिथं कायम राहणार आमची पदं माझी आज तुमच्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू सर तुमच्यासारख्या yeah. मोठ्यांचे जर आशीर्वाद असतील तर मला निश्चितच माझ्या गावासाठी त्याचा पण उपयोग काहीतरी करून घेण्यात होईल धन्यवाद मी यालाच मत देणार दन्य भारी म्हणजे हा जो होता ना फार इम्प्रेसिव्ह होता हो, हो, हो. होता, हो, हो, होता हो सर कारण जमिनीवरती होता एकतर म्हणजे रिअलिस्टिक होता स्वतःबद्दलची बढाई नव्हती पण पुरेसा आत्मविश्वास होता कॉन्फिडन्स आणि तो कॉन्फिडन्स ना कर्तृत्वावरती आधारित होता हवेतला कॉन्फिडन्स नव्हता बरोबर बरोबर आणि ह्या माणसानं कसं बघा की शेती स्वतःची प्रगती एक हो, व्यक्ती म्हणून केली आहे हो हो त्याच्या अनुभव गाठीशी आहे करेक्ट दुसरी गोष्ट की इतरांनी त्याच्या मागे यावं असा काहीतरी अनुभव ज्ञान समज ही त्याने प्रत्यक्षात दाखवली आहे हो, हो। नंतर तो सत्तेचं प्रदर्शन करण्यासाठी म्हणून काही उभा नाही राहिलेला हो, हो। तर ते, ते फार छान तू दाखवलंस त्या कॅरेक्टर मध्ये की त्याला स्वतःकडे असलेलं ज्ञान समज इतरांपर्यंत पोचवायची आणि त्याची कक्षा ही वाढवायला पाहिजे त्याचा परी वाढवायला पाहिजे तिथं जाण्याचं एक साधन म्हणून तो या निवडणुकीकडे बघतोय हे फार छान आलं त्याचा जनसंपर्क छान आहे हे तर आलंच आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आली की विचारांनी किंवा राजकीय विचारांनी कदाचित विरोधात असलेले लोक असतील हो, हो, पण त्यांच्याकडे सुद्धा तो शत्रू म्हणून पाहत नाही बरोबर आणि म्हणूनच त्याची जी सगळी विचारसरणी आहे हो, ती स्वतः बरोबर इतरांना घेऊन जाण्याची अशी आपल्याला दिसते आणि हा माणूस अभ्यासावरती आधारित काहीतरी कार्यक्रम बनवेल हो असा हो, हो, आपल्याला दिसला हो, तो अभ्यासू पण आहे हा अभ्यासू पण हो, आहे आणि फुशारकी नाही मारत हो, आहे पण ऍट द सेम टाइम त्याला कॉन्फिडन्स पण आहे तुला करत असताना या व्यक्तिरेखेबद्दल काय काय वाटलं मला तर खरं असं वाटलं की म्हणजे प्रत्येक गावात अशी माणसं असतात माझ्याही गावात आहे माझे समोयस्क मित्रच आहे ते खूपच म्हणजे ते खूप सक्सेस आहेत तशा अर्थात म्हणजे आता राजकीय आखाड्यामध्ये ते तसे लोक फारसे सक्सेस होत नाही पण व्यक्तिगत जीवनामध्ये आणि बाकी इतर गोष्टीमध्ये ते खूप सक्सेस आहेत आणि त्यांचा उत्कर्ष झालेला आहे म्हणजे समाजाचाही होऊ शकतो असं मला त्याच्यातून वाट झालं वाटलं वाट बरोबर आहे आणि तुझ्या बोलण्यामध्ये आता जे आलं की हे जे यशस्वी लोक आहेत त्यांनी खरं म्हणजे समाजाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढाकार घेतला पाहिजे हो बरोबर हो म्हणजे ही जी मंडळी आहेत ना यांच्यामध्ये खरं तर उद्योजक होण्याची शक्यता खूप आहे आणि हा जो आत्मस्वीकाराचा ट्रॅक आहे ह्याला हो, हो, हो. आपण असं म्हणूया की आय एम व्हॉट आय एम म्हणजे मी मला स्वतःला जाणून आहे ओळखून आहे म्हणजे मी म्हणजे कोण हे मला नीट माहित आहे करेक्ट आपला पहिला होता ना पॅसिव हो, तो म्हणत होता मी आहे इतकंच मी आहे पहिला दुसरं म्हणाला मी आहे त्यात अजिबात समाधानी नाही हो, जो सबमिसिव्ह भिडस्त हो, हा जो आहे याला आपण म्हणूया आग्रही याला आपण म्हणूया निर्धारी याला इंग्रजीतलं नाव आहे असं तो म्हणतो आय ॲम व्हॉट आय ॲम मी कसा आहे काय आहे हे मला व्यवस्थित ठाऊक आहे मी स्वतःला ओळखू नये मी स्वतःला जाणू नये आणि म्हणून हा जो ट्रॅक आहे ना सेल्फ बिलीफचा याच्यामध्ये माणूस नेतृत्व कधी द्यायचं हेही ओळखतो आणि अनुयायी कधी व्हायचं हे सुद्धा ओळखतो आणि अशा तऱ्हेचा जो आपला ट्रॅक आहे जो आपल्या सगळ्यांमध्ये आहे बळकट करायचा खाम कोणता उत्तर आपल्याला या व्यक्तिरेखेने दिलं बरोबर कारण आपल्याला आपल्या सेल्फ बिलीफचा मानस प्रतिमेचा हाच खांब बळकट करायचा आहे की ज्याच्यामध्ये स्वतःच्या उत्कर्षाबरोबर इतरांना घेऊन जाण्याची क्षमता आहे आणि तो फार सुंदर तो दाखवलाच पण ही जी मंडळी असतात ही मंडळी बऱ्याच वेळेला स्वतःच्याच वर्तुळामध्ये फिरत राहतात आणि ते वर्तुळ वाढवायचा प्रयत्न करत नाहीत हो बरोबर हो, आपल्याला हाच तर लपलेला उद्योजक शोधून काढायचा आहे बरोबर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि तो, तो प्रत्येकामध्ये लपलेला आहे म्हणजे खरं तर असं होतं सर की त्यांना असं वाटतं की विनाकारण तिकडे जाऊन एनर्जी कशाला विषय करायची कारण तिकडं खूप विरोधक असतात खूप वेगवेगळी टिक होते नसलेल्या अफवा उठतात म्हणजे आपण जे, 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 थी थी जे थी थी काही आपलं कॅरेक्टर तयार केलेलं म्हणजे जनमानसातली प्रतिमा आपण तुम्ही जी म्हणताय तशी त्याच्यातली ती म्हणजे समाजातली प्रतिमा आणि स्वतःतली ती प्रतिमा तर म्हणजे जनमानसामध्ये आपली चुकीची प्रतिमा काही लोक वेगळेच लोक ते घालू शकतात नेऊ शकतात म्हणून तुम्ही म्हणताय तसं की हे जे लोक आहेत ना तिकडे जायला थोडे जगच नाहीत कारण तिकडं बाकीचे तीन आहेत ना तो तर राहिला आपला एक तर राहिलाय पण आपण असं म्हणत नाही आहोत की सगळ्यांनी राजकारणात यावं हो, 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 आपण हो, हो, आपल्या सगळ्या प्रेक्षकांना एक आयडेंटिफिकेशन म्हणा मिळावं म्हणून हा सरपंच ठेवला हो, 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 पण शेवटी आपल्याला गावाचा सरपंच नको आहे आपल्या मनातला सरपंच हवा हा आपल्या मनातला सरपंच आपल्याला हवाय तो मनातला सरपंच हवाय आणि मनातला सरपंच आहे याने राजकारणात उतरेलाच हवं असं तो कुठल्याही माध्यमातून करू शकतो येऊ शकतो तो शेतकऱ्यांच्या मध्ये काम करू शकतो उद्योगामध्ये काम करू शकतो शिक्षणात काम करू शकतो आरोग्यात काम करू शकतो कुठे काम करू शकत नाही तो कुठल्याही क्षेत्रात काम करू शकतो महत्वाची गोष्ट ही आहे की त्याने आपल्यामध्ये ही जाणीव हा जो सेल्फ बिलीफ आहे ना की मी मला ओळखून आहे महत्वाचा आहे माझ्यामध्ये दोष आहेत पण माझ्यातले गुण आणि माझ्यातले दोष ह्याच्यावरून मी माझी माणूस म्हणून पारख करणार नाही हा हा म्हणजे एकाच गोष्टीवरून मी माझा निकाल नाही लावणार निकाली काढणार नाही मी मला आणि निकाल म्हणजे शून्य मार्क आणि शंभर मार्क दोन्ही नाही म्हणजे माझ्या एका गुणावरून किंवा अनेक गुणांवरून एका दोषावरून किंवा अनेक दोषांवरून मी स्वतःच व्यक्ती म्हणूनच मूल्यमापन करणार नाही स्वतःची परीक्षा करणार नाही माझ माणूस oh, oh, oh. पण ठरवणार नाही माझ्या माणूसपणाची उच्च नीचता ठरवणार नाही हा म्हणजे सर पण हा अँगल समाजाना पण ठेवणं खूप गरजेची गोष्ट आहे ना की माणसाच्या एका गुणाकडं म्हणजे अवगुण असो एका अवगुणाकडे पाहून त्याचं पूर्ण व्यक्तिमत्व ठरू नये तो कसा आहे म्हणून किंवा एका सद्गुणाकडे एका सद्गुणाकडे पाहून तो असा असं एकदम लगेच त्याचा हे देऊ नये त्याला सर्टिफिकेट देऊ नये हा म्हणजे त्याला देवत्वाला नेऊन येवतवाला म्हणजे कसं आहे बघ की आपला हा जो तिसरा आपला मित्र बघितला ना तो काय म्हणतो की मी देव नाही मी दानव नाही मी मानव आहे मानव आहे त्यामुळे जो देव नाही जो दानव नाही तो मानव आहे आणि मानव आहे याचा अर्थच असा की तो गुण आणि दोष दोघांनी युक्त आहे पण त्याने स्वतःच मूल्यमापन त्याच्यावरती करू नये हम्म ते त्याने जर केलं नाही तर तो अति आत्मविश्वासाकडे पण जाणार नाही आणि स्वतःवरचा अविश्वास अव सुद्धा दाखवणार नाही आणि म्हणून हा जो पॅटर्न आहे आग्रही निर्धारी अशा तऱ्हेची जी मानस प्रतिमा आहे ती डिझायरेबल आहे म्हणजे ती आपल्याला हवी हवीशी वाटणारी आहे तो खांब आपल्याला बळकट आहे परंतु चौथा खांब आल्याशिवाय मंडपाला पूर्णत्व नाही बरोबर ते सारखं मागून मला आणलंय आणि मग मला अजून बरोबर <laughs> तेव्हा आपण चौथ कॅरेक्टर आपल्या सगळ्या मंडळींना दाखवूया <laughs> नमस्कार भाऊ <भो>। नमस्कार <laughs> या निवडणुकीच्या निमित्तानं आज तुमच्याशी थोड्या गप्पा मारायच्या तुम्हाला या निवडणुकीला का बरं उभं राहावं असं वाटलं का म्हणजे अधिकार संविधानान दिलेला आणि दुसरं कोण आहे दुसरं कोण लायक राहिलंय कोण अच्छा म्हणलं ह्या वर्षाने आपणच सगळे म्हणले दादा तुम्हाला पर्याय नाही अच्छा अच्छा हा म्हणजे तुम्हीच एकटे तुमच्या गावात अगदी बोर्डच लागले असतील तुमच्या नावाने गावात म्हणजे मागच्या सहा महिन्यापासून चर्चा आहे की इस बार दादाच अच्छा वा वा पण मला सांगा की निवडून आलात तुम्ही तर जनतेसाठी काय काय करायचं तुमच्या मनात आहे काय काय म्हणजे आता बस काय केलंय कोणी सगळंच करायचंय अच्छा हो तुम्हाला सांगतो जेवढ्या जेवढ्या काही योजना असत्या त्या सगळ्या गावात येणार बर आपण सगळे पंप्ले परचेच पर छापलेत सगळे जर पोस्टर बॅनर लावले की आपलं गाव म्हणजे ना टकाटक झालं पाहिजे तुम्हाला सांगतो लांबून लांबून लोक पाहायला आले पाहिजे सरकारची अशी कोणती बी योजना असू बर, बर। पहिली आपल्या गावात येणार असं आहे का हो बर पण तुम्हाला एवढा आत्मविश्वास आहे की होईलच असं होईल आत्मविश्वास काळ्या दगडावरची पांढरी रेगी अरे बापरे तुम्हाला लिहून देतो बर जर समजा समोरच्याच डिपॉझिट जरी राहिलं काय म्हणतो मी साहेब तुम्ही आपलं लिहून घ्या पुन्हा म्हणताना काय बोलला समोरच्याच डिपॉझिट जर राहिलं तर पुन्हा आयुष्य कव्हाच उभा राहणार नाही असं आहे का बर पण ह्याच्या पुढे तुमची महत्वाकांक्षा काय याच्या पुढे म्हणजे आता ग्रामपंचायत झाली विधानसभा आहे दिल्ली तुम्ही बघितलं असं लय लोक आहेत तिथं की ग्रामपंचायत मधून केंद्रात गेलेले आहेत हो का हो तेवढा विश्वास आहे आपल्याला अच्छा म्हणजे एवढा विश्वास असेल तर तुम्हाला हरण वगैरे काही कल्पनाच करवणार नाही नाही का हरणं हरण्याचं नाव नाव नाही मी काय म्हणलं तुम्हाला त्यानं उभाच नव्हता राहिलं पाहिजे त्याला माहीत झालं तर ना मी उभा राहणार आहे म्हणून ते ना उभाच नव्हता राहिलं पाहिजे खरं तर अच्छा म्हणजे आत सूचकन अनुमोदक नाही भेटले त्याला हा काय घेता सांगा मीच म्हणलो तो अगा जायला जरा लोकशाहीची लाज राखा सूचकन अनुमोदक आपण पाठवले आपण बर 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 पण आता ज्याला तुम्ही असं हरवणार पुढे केव्हा तरी गावात बाजारात भेटेलच का त्याला होणलय तू आता बेस्तार गुंडाळ आणि आपला गुलाल जाळण दूर संघाचे आज सहा महिने जर त्यानं तोंड दाखवलं ना साहेब तर चायला आपण तुमच्या टांगा खालून जाऊ रातच नाही अरे आत्ताच तोंड काढायला जाऊ आता माग ती पलीकडच्या गल्लीत गेला ना तर लोकांनी त्याला घरात सुद्धा नाही येऊ दिलं प्रचाराला तर तेव्हाच ते ओळख खरं तर ते शहाणा असतं ना तर तव त्यानंच जाहीर करायला पाहिजे होत की या आपला दादाला पाठिंबा आहे आणि अजून बी येळ गेलेली नव्हती रात पोचतो येळ गेलेली नव्हती बर पण एखाद्याची येत असती ते, ते काय की धडकी जे येतो काय मग असं काही म्हणतेत ना असं नाही तेव्हा दादा तुमच्याशी बोलून खूप आनंद झाला मग म्हणजे खरं म्हणजे शुभेच्छांची तुम्हाला गरजच नाहीये पण तरी सुद्धा देतो हा हा नाही पण ठेवू शुभेच्छा म्हणजे साहेब येणार आहे उद्या या गुलाल गुलाल घ्यायलाच या तुम्ही उद्या नक्की नमस्कार नमस्कार खरं सांगू का अरे एवढं <laughs> प्रभावी केलंस तू आता हे काम की बरेच जण चौथ्यालाच मत देतील असं मला वाटायला का काही जण म्हणतील की आम्हाला तिसरा नको बाबा हा चौथाच चांगला आहे हा हा खरा खराच आहे हा असाच आहे असं म्हणतील हा कसा होता रे चौथा आपला हा कॅन्डिडेट हा म्हणजे याच्यासाठी बाकी जग हे शून्यच आहे करेक्ट म्हणजे तो म्हणजे तो आहे म्हणजे जो काही त्या हा स्पेशल त्याच्यासाठीच पाठवलाय लिमिटेड एडिशन हो हो आणि त्याच्याकडं अहंकार आणि ह्या सगळ्या गोष्टी भरलेल्या आहेत तू छान शब्द वापरलीस की अहंकार ठासून भरलेला आहे कारण ह्याच स्वतःबद्दलच स्टेटमेंट किंवा ह्याचं विधान स्वतःबद्दलच हेच आहे ओनली आय एम फक्त मीच आहे आणि म्हणून आपल्याला काय दिसलं की तो अहंकारी तर आहे हो। समोरच्या माणसाला तो फार कमी लेख हो। कचरा अगदी कचरा आणि ह्याची जी महत्वाकांक्षा आहे त्याच्यामध्ये अरेरावी आहे हो, हो, हो। सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची वृत्ती नाही त्याला एकट्यालाच जायचं बरोबर हो। आणि त्या सगळ्यांसाठी ना तो इतरांना तो हाकून देणार आहे म्हणजे त्याच्या वर्चस्वाला कुठेही तडा जाता कामा नये बरोबर एवढंच काय त्याला चॅलेंज पण नको करायला हो, हो, म्हणजे जर सुज्ञ मतदाराने समजा त्याला चॅलेंज केलं असतं ना, ना? किंवा काहीतरी अडचणीतला प्रश्न विचारला असताना हा भडकला असता हो ओके हां म्हणजे हा जो माणूस आहे हा माणूस आपल्याला कदाचित प्रभावी वाटेल हो परंतु लॉकडा आक्रमक शैलीमुळे आक्रमक शैलीमुळे परंतु लॉंग वर म्हणजे लांब पल्ल्याचं उद्दिष्ट गाठायचं असेल हौ, हौ. तर हा काही फार भरवशाचा नाही म्हणजे हा याच्यामध्ये जनमानसातला इतर... हा नाही जनाच्या मनातला हा नाही जन हा स्वतःच्या मनातला असू शकतो फक्त आणि त्याच्यासाठी ना सगळे जन जे आहेत ना ते त्याच्या पाठवून येणारे म्हणजे हा फक्त नेतृत्व करू शकतो आणि ते पण नेतृत्व कस तर ते हुकुमशाही नेतृत्व म्हणजे हा ऐकून घेणार नाही या तऱ्हेची मंडळी जी असतात ना दे आर नॉट गुड लिसनर्स हो, हो, म्हणजे ते उत्तम श्रोते नसतात ते कान देऊन ऐकत नाहीत हो, कारण त्यांना बोलण्याचीच घाई झालेली असते हम्म हो, 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 आणि म्हणून आपल्याला असं दिसलं की हा जरा वाचाळ होता तुम्ही सकाळी जे कविता ऐकवली ना कि त्याचे बुडबुडे वाचा वाचाळाचे हा, मुखी फेस बुडबुडे आणि ह्याला मौन माहितच नाही मौन कॅटेगरीतला आपला हा याच्या अगोदरचा होता हा तो कसा होता बन बुड़ की त्याला ना कधी बोलायचं आणि कधी मौन ठेवायचं हे त्याला कळत होत हो तो सुद्धा एक विवेकाचा भाग आहे की मी कधी बोलायचं कधी बोलायचं नाही आणि म्हणून त्याच्यामध्ये एक संतुलन होत त्याच्यामध्ये एक बॅलन्स होता जो ह्याच्यामध्ये आपल्याला दिसला नाही आता नाही या ना शिकवू शकत नाही आपण बरोबर आहे म्हणजे ही जी मंडळी असतात ना म्हणजे ह्या ट्रॅकवरती ज्यांचा हा ट्रॅक बळकट असतो त्यांना सुद्धा खर म्हणजे आपल्या आग्रही निर्धारित ट्रॅकवरती येण्याची शक्यता असते अस बरं का दोन गोष्टी व्हायला लागतात की त्यांच्या मनामध्ये मला असं जायचं आहे अशी गरज निर्माण व्हायला लागते आणि त्यांना योग्य वेळी मार्गदर्शन मिळावं लागतं तसं झालं तर हा जो आपला आक्रमक आहे तोही आग्रहीवरती येऊ शकतो म्हणजे माणसं कोणतेच वाईट नसतात जर त्यांना नीट मार्ग करेक्ट भिडस्त असेल तरी तो येऊ शकतो तटस्थ असेल तरी तो आग्रही oh. या वृत्तीवरती येऊ शकतो म्हणजेच आपल्याला असं दिसेल की ह्या चारही वृत्ती आपल्या सगळ्यांच्या मध्ये oh. oh. आपण पुन्हा एकदा उजळणी करू oh. की पहिली तटस्थ oh. oh. ज्याला आपण म्हणू पॅसिव्ह तो म्हणतो आय एम मी आहे इतकच हा हे त्याचं विधान हा त्याचा असेल बिलीफ बरोबर म्हणजे तो जेव्हा त्याच्या दृष्टीनं असं म्हणतो की मी आहे इतकच असं जर विचार असे जर, विचा, जर विचार असतील तर त्याचं वागणं आपल्या त्या पहिल्या उमेदवारासारखं असेल मी आहे ज्याला आपण म्हणूया म्हणूयाबद्दलच विधान आहे आय एम नॉट व्हॉट आय वॉन्ट मी जसा आहे तसा मलाच पसंत नाही मीच असमाधानी आहे तिसरा आपण बघितलं आग्रही ज्याच्यामध्ये निर्धार आहे ठामपणा आहे पण नम्रता सुद्धा आहे त्याच स्वतःबद्दलच विधान आहे मी मला पुरेपूर जाणून आहे ओळखून आहे आणि या ट्रॅकवरची व्यक्ती स्वतःच्या गुणदोषांवरून स्वतःच व्यक्ती म्हणूनच मूल्यमापन करत नाही आणि चौथा आपण जो आता बघितला तो जो आपला मित्र आहे तो आहे अग्रेसिव्ह आक्रमक तो म्हणतो की फक्त, फक्त मीच आए आए। आए। चा चा आहे ओनली आय एम तर ह्याच्यामधला ह्या चार खांबांमधला बळकट करायचा खांब जो आहे तो निर्धारी आग्रही वृत्तीचा आहे पण ह्याच्यामध्ये जे उरलेले तीन आहेत ते सुद्धा असणार आहेत असणार आहेत फक्त ते निष्क्रिय ठेवायचे ठेवायचे म्हणून आपल्याला आता हे जाणून घ्यायचंय कि आपल्या मधला मुळामध्ये बळकट असलेला खांब कोणता हे शोधायला पाहिजे बरोबर जर माझा आक्रमक खांब जर खूप बळकट असेल तर तिकडची शक्ती थोडी आग्रही मध्ये टाकली पाहिजे हा सबमिसिव्ह माझी शक्ती गेलीच असेल तर ती कुठून तरी घेतली पाहिजे हम्म हा जो काही सगळा हिशोब आहे की नाही हा हिशोब आपल्याला आहे म्हणजे आग्रही राहण्यासाठी जास्तीत जास्त राहण्यासाठी hmm. आपल्याला काय करायला हवं hmm. हे आपल्याला शिकायचं hmm. म्हणजे काय हे आपल्याला शिकायचंय hmm. आणि इतर तिघांना स्वीकारून सुद्धा hmm. आपल्याला आग्रही निर्धारी वाटेने पुढे कसं जायचं hmm. हे सुद्धा आपल्याला म्हणले तसं की ज्ञानाची म्हणजे की आपल्याला आपल्याला लागेल लागेल सगळ्यात श्रेष्ठ तपश्चर्या ही ज्ञानाची तपश्चर्याची तपश्चर्यापश्चर्या तुमच्याकडून आम्ही हे समजून घेतो म्हणजे आमची आता तपश्चर्या चालू आहे सध्या अगदी बरोबर आहे त्याचं फळ आम्हाला मिळणार आहे मिळेल आणि तपश्चर्या जी आहे ना ती कशी आहे की बाहेरून कशी दिसते ह्याच्यावरती तपश्चर्या अवलंबून नाहीये आतमध्ये बदल काय होतात याच्यावरती तपश्चर्या अवलंबून आहे असं आपण म्हणूया असं आणि कधी दुपार संपते लागले कधी दुपार संपते असं जर तर आहे म्हणून ना एक गमतीदार शब्द बरं म्हणतो आपण की लक्षपूर्वक करायचं म्हणजे ध्यानाने कर ध्यानपूर्वक कर आणि एक गमतीदार शब्द आहे त्याला म्हणतात बक ध्यान अच्छा पक म्हणजे बगळा तर तो, तो बगळा कसा करतो तो डोळे मिटून बसतो हा पण त्याचं लक्ष असतं की आजूबाजला एखादा मासा आहे का असं आम्हाला शेतकऱ्याला अनुभव येतोय जेवढं आम्ही पिकाला पाणी द्यायला जातो ना तेवढस असे सगळे बगळायला कसं माहित होतं काय माहिती आमच्या आधी माहित होतं ते येतात आणि ते तिथं असे एका पायावर असे उभेच असतात आणि पटकन चोच मारून निघून जातात मग नंतर कळतं त्यांच्या चोचीकडे पाहिल्यावर अरे काहीतरी नेलं यांनी बरोबर आहे ना हो, हो. आता आपल्याला बघण्याचं ध्यान नको हो, 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 हो. <laughs> आपली जी तपश्चर्या आहे ती तपश्चर्या आतमध्येच व्हायला हवी आणि हळूहळू आपण जे बोलतोय ते ना आपल्या विचारांच्या मध्ये मुरायला हवं तरच ते आपल्या वागड्यातून हळूहळू बाहेर यायला लागेल हा सुद्धा अट्टहास नको की आपण जे शिकतो आहोत ना ते ताबडतोब बाहेर यायला पाहिजे ते येईल आपण प्रामाणिकपणे शिकत राहिलो तर आपोआपच आपल्यातले आप बदल दिसायला लागतील स्वतःलाही दिसतील आणि इतर आता आपण पुढच्या सत्रामध्ये काय करूया कि हे जे शिकलो त्याचं एक आपल्याला छान टेबल तयार करायचं आणि हे लक्षात राहण्यासाठी आपण त्यावेळेला काही चित्र तयार करणार आहोत ग्राफिक्स तयार करणार आहोत म्हणजे हे आपल्या पक्क ध्यानात राहील आणि मग आपण शिकून घेणार आहोत की ह्या सगळ्याच्या मध्ये आपले जे पॅटर्न्स आहेत आपल्या ज्या रचना आहेत ह्या सेल्फ बिलीफच्या ह्या कशा बदलतात आणि कशा बदलाव्यात तर जोरदार आपला अजेंडा आहे बरं का पुढचा एकदम मस्त पाहता पाहता एक तम्प्लीट झालंय आपलं पाहता पाहता बारा एपिसोड कम्प्लीट झाले आणि आता तर मजा म्हणजे कसं आहे की वर्गामध्ये बसून बसून जर कंटाळा आला आणि जर चित्रकलेचे सर जर आले तर जरा बरं वाटतं ना पण आधीपासून आपण मुळात पहिले सगळं खरं तर चित्रकारच आहेत आपल्याला शब्दांच्या भाषेपेक्षा चित्राची भाषा लई लवकर कळती माणसाला अक्षराच्या भाषेपेक्षा बघू आता गुरुजी आपल्याला चित्राच्या भाषेत अजून काय काय सांगता येत तर थोडासा चेंज म्हणतात ना की तुम्हाला जर समजा थकवा आला असेल आणि तुमचा मूड चेंज करायचा असेल तर तुम्ही आराम नका करू थोडस काम बदला काम आता काम तर तेच आहे पण आता ह्या आता आपण चित्राच्या भाषेत गुरुजी काय सांगतात ते जर आपण ध्यान देऊन बघणार आहोत मला वाटतं आहे हा परत भेटायचंय हो पर, पर पर <laughs> नक्कीच आपण भेटूया राम राम नको केसिब सदाचेत मे करता शेत करी करता शेत करी करता शेत करी